राज्यसभेच्या सत्तावन्न जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली यापैकी एक्केचाळीस जागांवर बिनविरोध निवड झाली तर महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान आणि हरियाणा या राज्यातल्या सोळा जागांसाठी काल मतदान झालं कर्नाटकातल्या चार जागांपैकी तीन जागांवर भाजपाचे उमेदवार तर एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले राजस्थानातल्या चार जागांपैकी तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर एक जागा भाजपांना जिंकली हरियाणातल्या दोन जागांपैकी एका जागेवर भाजपा तर दुसऱ्या जागेवर भाजपा समर्थित अपक्ष उमेदवार विजयी झाले केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन या कर्नाटकातून विजयी झाल्या